विदर्भाच्या या सुपुत्राने विशेष करून नागपूर मध्ये तेजस ओजस घोर ओजस देवतडे यांनी तिसरा गोल्ड मेडल जिंकून विदर्भाच्या मातीमध्ये एक मानाचा तुरा रोवला आहे। त्याबद्दल ओजसचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर आशियाई स्पर्धेमध्ये नागपूरकरांनी तिसरा गोल मिळवा हे अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। ऑडिटरला त्यांनी बेल नाकारताना हसन मुश्रीफ यांच्यावर पीएलएमए कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे। खरं तर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टाचं आता निरीक्षणातून स्पष्ट झालेलं आहे। आता या मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांना एक मिनिट सुद्धा त्या पदावर सरकारला थोडी तरी इमानदारीची चाळ असेल, थोडी तरी प्रामाणिकपणाची आणि शेतकऱ्याच्या संदर्भात कणव असेल तर शेतकऱ्याला फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही करतो आहोत। तुम्हाला या पलीकडेही जाऊन पुढच्या 10-12 दिवसांमध्ये या मंत्रिमंडळातील 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, तो फार दिवस दूर नाही। ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तरी त्यांना शुद्ध करून गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून घेण्याचा जो प्रयत्न झाला, पर ये दाग जरा जिद्दी है वो निकलता ही नहीं, अशी परिस्थिती या 9 मंत्र्यांची झालेली आहे। या 9 मंत्र्यांची नावं तुम्ही विचाराल तर ते मी आत्ता सांगू शकत नाही, परंतु मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे 9 मंत्री या मंत्रिमंडळात नसतील हा तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो। हे सर्व मंत्रालय मंत्रिमंडळ किंवा हे नवीन झालेलं 3 घोटाळेबाजांचं जे सरकार आहे हे पूर्णतः घोटाळेबाज आहे, हे पूर्णतः लूटमार करणारे आहेत। हे खऱ्या अर्थानं यांना शब्द नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप या सर्वावर आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये 15 दिवसाच्या आत यांना काढावंच लागेल, नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनतेच्या पुढे मांडल्याशिवाय राहणार नाही। कारण खुद्द या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत, या सर्वावर भारतीय जनता पक्षानेच लावलेले आरोप आहेत। त्यांच्याच नेत्यांनी केलेले तक्रारी केलेल्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा चौकशी किंवा ईडीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। मी परत तेच बोलतो आहे, 15 दिवसामध्ये या 9 मंत्र्यांना काढावंच लागेल ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार केला आहे, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप आहेत, कोर्टाचे निरीक्षण आहेत, असे हे 9 मंत्री आहेत। आणि सरकार जर काढणार नसेल तर यांना यांचे घोटाळे आम्ही जनतेपुढे मांडू। नाही देखिए, घोरपडे संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी के बारे में पीएलएमए कोर्ट ने स्पष्ट रूप से उनका मत उनका उन्होंने निरीक्षण वहाँ पे दिया है। उन्होंने उनके ऑडिटर का जामीन को खारिज करते हुए उन्होंने ये कहा कि उनका वो और उनके लड़के ने मिलकर किसानों के लोन लेकर उनके साथ में चीटिंग किया है, उनके साथ में उनको फंसाया गया है। तो ये स्पष्ट रूप से अगर किसानों के साथ कोई मंत्री